महाराष्ट्र परिवहन महामंडल के सेवानिवृत्त न्यायालयीन पीड़ित कर्मचारियों ने नागपुर में मंगलवार से आंदोलन शुरू कर दिया है। कर्मचारियों की मांग है कि सेवानिवृत्ति के बाद मिलने वाली राशि महामंडल ने उन्हें देना चाहिए, ऐसा ना करते हुए मंडल उनका शोषण कर रहा है। राज्य का परिवहन महामंडल पहले से ही चर्चाओं में रहा है। कर्मचारियों का वेतन, मंडल व्यवस्था और बसों की व्यवस्था को लेकर हमेशा मंडल व्यवस्था पर सवालिया निशान उठे हैं। आज रिटायरमेंट के पैसों को लेकर कई कर्मचारी साखड़े उपोषण कर रहे हैं। कर्मचारियों का कहना है कि मंडल उनकी मांग के नहीं मान रहा है या उनका शोषण है। आमचं यांनी एस टी महामंडळाने 15-8 2023 मी न्यायालयाचा निकाल लागला, अजूनपर्यंत यांनी आमचे पैसे दिलेले नाही आहेत। सर्वोच्च न्यायालयात जाणार जाणार अशी फक्त माहिती मिळते, आमच्याकडे माहिती काहीही नाही, परंतु अजूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयात गेलेलं नाही। आणि आमचं म्हणणं आहे की हा प्रकरण आमच्यावर लादला जात आहे, ते प्रकरण त्यांनी मागं घ्यावं आणि आमची तटबंदी आम्हाला त्वरित लवकरात लवकर परत द्या। ही आंदोलन आमचं सध्या साठे उपोषण आळीपाळीने साठे उपोषण सुरू आहे आणि भविष्यात जर आमचा तोडगा नाही निघाला तर आमचं अमरण उपटणाला सुद्धा बसणार आहे। तो जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीही एजंट हलणार नाही। तसं आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या कर्मचाऱ्यावर जो अन्याय झालेला तो त्वरित दूर केला गेला पाहिजे। तर आम्ही कळंबी साहेबांच्या पीएकडे आमचं निवेदन दिलं होतं, त्याच्यावर रिमार्क काय मारला त्यांनी काय नाही ते रिमार्क मारून आलं, पण अजूनपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। 144 कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये काही मरण पावलेले आहेत, त्यांचा परिवार म्हणजे पोरं आणि बायका येऊ शकत नाही आणि काही लोक पॅरालिसिस आहेत, दुसऱ्या लोक दवाखान्यात आहेत। तरी माझे 60-70 कर्मचारी आज माझ्यासोबत आहेत, बिलकुल दुर्लक्ष करतच आहे। कारण आता कालपासून आम्ही बसलो, चर्चेमध्ये फक्त तुमचा प्रश्न मुंबईला आहे, पैसा आमच्या नागपूरला अडकलेला आहे, मुंबईशी आम्हाला काय घेणं त्यांना हो, आम्ही मुंबईशी बोलू पण मुंबईवाला आम्हाला बोलायला वेळ तर दिला पाहिजे, कोणी नाही आला। देखना होगा कि आंदोलन का क्या नतीजा निकलता है। कैमरा पर्सन राजकुमार पोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।